हाय फ्रेंड्स आज मी इथे पनीर बनवलेलं आहे बिना केमिकल्सचं अगदी मऊ आणि स्वच, स्वच्छ पांढरं स्वच्छ असं घरच्या घरी डेअरीसारखं छान पनीर बनवलेलं आहे तर आपण आता हे पनीर कसं बनवलं आहे त्याची रेसिपी बघणार आहोत तर याच्यासाठी मी इथे दोन लिटर ताजं दूध घेतलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे जेवढा चांगल्या क्वालिटीचं तुम्ही दूध घ्याल तेवढं दू पनीर तुमचं जास्त तयार होईल तर हे मलई न काढलेलं दूध आहे की जेणेकरून आपलं पनीर सॉफ्ट बनेल जर तुमच्या दुधाची साय काढून घेतलेली असेल तर तुमचं पनीर थोडंसं तितकं सॉफ्ट बनणार नाही जितकं त्याच्यात मलई असताना बनेल तर हे दूध मी आता गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे हे दूध गरम झालं होतं माझं आणि मी आता याला थोडंसं गार केलं आहे अगदी दूध नेहमीसारखं आपलं वरती येईपर्यंत उकळ फुटेपर्यंत दूध गरम केलं आहे आणि याला गार केलं आहे तर गार अगदी इतकं गार नाही करायचं आहे खूपच त्याच्या आत्तासुद्धा वाफा निघत आहेत माझ्या दुधाच्या इतपतच म्हणजे फक्त वाफांचं प्रमाण कमी केलेलं आहे मी आणि आता मी याच्यात दूध फाडणार आहे तर हे दूध फाडण्यासाठी मला लिंबू पावडर किंवा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर असं तुम्ही काहीही घेऊ शकता फक्त मी आज लिंबू लिम्ब, लिंबू पावडर घेणार आहे तर दोन लिटर दुधासाठी मी एक टी स्पून लिंबू पावडर घेतली आहे आणि हे दोन लिटर दूध आहे तर मी दीड वाटी पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आणि दूध ज्या ज्या पद्धतीने जेवढ्या टेम्परेचरला दूध गरम आहे तेवढंच टेम्परेचर पाण्याचं पण करून घेणार आहे म्हणजे पाणी थोडं मी गरमच करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पावडर मी आधीच टाकलेली होती तर तुम्ही जर लिंबू घेणार असाल किंवा व्हिनेगर घेणार असाल तर ते पण तुम्ही पाण्यामध्ये ॲड करूनच घ्यायचं आहे आणि पाणी पण कोमट करूनच घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ गरमच करून घ्यायचं आहे आणि मग आता हे गरम केलेलं पाणी ह्या गरम दुधामध्ये सावकाशीने आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत आणि पाणी टाकल्यानंतर दूध थोडंसं हलक्या हाताने मिक्स करणार आहोत फक्त हे पाणी दुधामध्ये आणि मग हळूहळू ते बरोबर दूध फाटेल आपलं एकाच वेळेस आपल्याला सगळं पाणी टाकायचं नाहीये हळूहळू करत आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत आणि थोडं थोडं दूध हलवणार आहोत ून जे पनीर आणतो त्या पनीरमध्ये दुधाचं प्रमाण कमी असतं आणि काही केमिकल्स ॲड केलेले असतात काही इम्प्रूव्हर्स टाकलेले असतात पण आपण ते काही न करता घरी अगदी नॅचरल पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे प पनीर तयार करतो आहोत तर हे माझं पनीर आता तयार आहे तुम्हाला पण दिसतंय आता दूध आणि पाणी वेगवेगळं व्हायला लागलं आहे तर मी अगदीच ही प्रोसिजर करताना अगदी सावकाशीने करायचं आहे बघा आता पळीला पण पनीर लागतं आहे तर आता थोडंसंच पाणी उरलं आहे ते मी एकदा टाकून देते आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून देते हे मिक्स केलं शेवटचं पाणी टाकून मिक्स केलं की थोडं एक दोन पाच मिनटं पनीर मी दूध तसंच ठेवून देणार आहे की जेणेकरून ते सगळ्या एका ठिकाणी जमा होऊन येईल आणि हे जमा झाल्यानंतर आपल्याला फक्त गाळून घ्यायचं आहे अगदी सोपी प्रोसिजर आहे बघा किती छान पद्धतीने हे पनीर तयार झालं आहे आणि आता हे ठेवूया आपण थोड्या वेळासाठी पण हे पन पनीर आणि पाणी वेगवेगळं करून घेणार आहे मी गाळणीवर एक स्वच्छ कपडा टाकून घेतला आहे आता मी हे गाळून घेते हे जे पाणी निघणार आहे आपल्याला दुस बाजूला ते पाणी आपण कणिक मळण्यासाठी किंवा डाळ बनवण्यासाठी वापरू शकतो हे पाणी अतिशय पौष्टिक असतं त्याच्यामुळे हे तुम्ही टाकून देऊ नका आता याची एक छानशी पोटली बांधून घेऊ कारण मला ह्या पनीरची भाजी करायची आहे त्याच्यामुळे त्याचे छान क्यूब झाले पाहिजे व मी आता याला घट्ट अशी पोटली बांधते ही पोटली घट्ट बांधण्यामुळे ते पनीर एकसारखं एक ठिकाणी एक जमा होईल आणि मला ती भाजी करायला सोपं पडेल तर तुम्हाला दुसरं काही करायचं असेल त्याची मिठाई वगैरे तर तुम्ही आत्ताच त्यातला पाहिजे तो आकार देऊ शकता ही मी पोटली व्यवस्थित बांधून घेतली आहे आणि याच्यावरून मी वजन ठेवणार आहे की जेणेकरून त्याला आकार सारखा येईल आणि पाणी जे एक्स्ट्राचं आहे ते निघून जाईल ही डिश मी एवढ्यासाठी ठेवली की ते वरून पण जास्तीत जास्त प्लेन व्हायला पाहिजे आता हे जे वरून मी एक कपडा वजन ठेवलं आहे की ते पाणी एक्स्ट्राचं निघून जाईल मी जास्त फक्त पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वजन ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे काढून घेणार आहोत आपण आता हे प वजन म्हणजे पंधरा मिनटं झालेत मला वजन ठेवून मी आता हे काढते आहे तर तुम्ही बघा आता किती छान असं पनीर तयार झालं आहे घरी बनवलेलं बिना केमिकल्सचं पनीर आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवलं आहे तुम्ही बघा आता अगदी सॉफ्ट पनीर बनलं आहे हे पनीर आपण लगेच वापरणार नाही आहोत आता याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे पनीरला पाण्यामध्ये ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे पाण्यामध्ये दोन चिमटी मीठ टाकून घेतलं आहे पाण्यामध्ये इतक्या एवढ्यासाठी ठेवायचं की हवेच्या संपर्कामध्ये येऊन आपलं पनीर ड्राय व्हायला नाही पाहिजे पाण्यामध्ये असल्यावर ते थोडंफार पाणी पण सोक करतं आणि एअरच्या बरोबर कॉन्टॅक्ट होत नाही म्हणून ते पनीर सॉफ्ट राहतं आता हे पनीर मी दोन तासानंतर काढलं आहे मी तुमचं वजन करून दाखवते पनीरचं तर हे दोन लिटर दुधाचं सा चारशे तीस ग्रॅम पनीर झालं आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो पनीर आपलं दोन लिटर दुधापासून बनवू शकतं तर उत्तम क्वालिटीचं पनीर आपल्याला घरी तुम्हाला जर हे पनीर लगेच वापरायचं असेल तर तुम्ही लगेच वापरू शकता जर वापरायचं नसेल तर हे अशा पद्धतीने बनवलेलं पनीर आठ ते दहा दिवस पंधरा दिवस फ्रीजमध्ये राहू शकतं फक्त रोज हे जे पाणी आहे ते पाणी आपण बदलत राहणार आहोत कारण आपण याच्यात लिंबू पावडर किंवा लिंबू टाकलेला असतो त्याच्यामुळे हे आंबट होऊ शकतो म्हणून रोज जर पाणी बदललं तर हे पनीर तुम्ही जास्तीत जास्त पंधरा दिवसासाठी वापरू शकता आणि जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर लगेच वापरू शकता आता मी तुम्हाला हे पनीर का कापून दाखवते की तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि छान असं मलईदा मलईचं पनीर तयार आहे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही बाजारात जाऊन आणि पनीर आणाल तोपर्यंतचं तुमचं नॅचरल पद्धतीने विना केमिकलचं पनीर घरी तयार होतं तर ह्या रेसिपी तुम्ही सगळेजण नक्की ट्राय करा आणि मला तुमचा रिप्लाय कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे थँक्यू